मंडळी लग्न हे मार्केट आहे असं म्हणतात. या वाक्याचा खराखुरा अनुभव तुम्हाला द्यायला येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, कोकणची सुकन्या रसिका, कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा रवी वासवानी ओंकार राऊत आणि जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. बिल्डिंग बरं ओंकार, तुझ्यासाठी मुलगी बघायला चाललोय. आपल्या बिंडोकपणाची ग्राहक पेठ भरवायला नाही, सांगतोय त्याला. सारखं सारखं कसं घालून पाडून बोलता हो तुम्ही त्याला? खोटं बोलतोय का मी? खोटं बोलतोय का? काहीतरी विचार करून बोलत जा रे. परवा आपण एका मुलीच्या घरी गेलो होतो, त्या मुलीच्या आईला ह्यानी काय विचारलं, तुम्हाला हनीमूनला कुठे जायला आवडेल? मुलीच्या आईला असं विचारतात? अहो कन्फ्युजन झालं असेल ना त्याचं. हा पप्पा, मला तीच मुलगी वाटली. अशी कशी वाटली ती मुलगी? अशी कशी वाटली? आता झालं कन्फ्युजन, त्यात काय एवढं? मम्माचं नव्हतं झालं? काय झालं होतं? तुमच्या बघण्याच्या कार्यक्रमाला मम्माला आधी तुम्ही मुलाचे आजोबा वाटला होतात. वाटला होतात की नाही? नको रे नको, ती आठवण करून संगावर काटा येतो. पण मला कळत नाही मम्मा, पप्पा जर तरुणपणी सुद्धा असे दिसायचे तर तू हो का म्हणालीस? अरे शेंडी नसती तरी नारळ विकत घेतोस की नाही आपण? चला आता उशीर झाला, आता सांगेल तसं सांगितलं तर सगळं सूचना पाळायचं सांगून ठेवतो. तुम्ही आणि चिडचिड करू नका. चिडचिड करत नाहीये. काय ते एकाच पद्धतीने वाजवा ना, टुंग टुंग नाही तर पुच पुच. सुरुवातीलाच इतका व्हेरिएशन द्या. थांबा जरा. अग बाई शिवाली, पाहुणे आले वाटत. आज आमच्या घराची बेल वेगळीच वाजते नाही. अग बाई या. नमस्कार 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 नमस्कार. या 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 आम्ही चौघुले. हा हा, काय करताय? नको ना, विवाह मंडळाच्या रेफरन्सने आम्ही आलेलो आहे. म्हणजे काय? अहो असं काय, ओळखलं मी तुम्हाला, केव्हापासून तुमचीच वाट पाहत. बसा ना, बसा 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 बसा. नमस्कार नमस्कार. आम्ही चौघुले. मी समीर चौघुले. गेली 38 वर्ष पालिकेच्या वॉटर डिपार्टमेंट मध्ये चीफ अकाउंटंट आहे. 38 वर्ष नोकरी केली बरं का मी. 38 वर्ष. छान आहे छान आहे. या या माझ्या ह्या हे माझी बायको माझी बायको रसिका. नमस्कार. हा माझा नाईलाज मुलगा मुलगा. हा माझा मुलगा ओंकार. नमस्कार नमस्कार. आपलं नाव काय? आई आई आहे ती आई आहे. हा तुझा प्रॉब्लेम आहे, लक्षात आलं का तुझ्या? एकदा ना तुझी रेंज ठरव काय आहे. अरे पण ही ही हे हा वयोगट आहे का तुझा? कन्फ्युजन होतं हा प्रॉब्लेम. मग मगाशी तिकडे सांगितलं बाहेर तुला मी. मला तेच केलं. मी बोलवते. मुलीला 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 प्लीज बोलवा. बाळा ए राजा, ये ग पाहुणे आले सोना, ये बाहेर ये. आली. हा आली. अरे धरण मंद कर, पाणी वाहिले. खूप छान. ये बळा बस ना, बस बस बस. ठेव ठेव इथे ठेव पाण. चांगले सुशिले मुलगी चांगले. काय नाव काय म्हणालात? विशाखा. विशाखा वय काय तुझं? अहो अग मी तुम्ही हिचं नाव विचारलं होय, मला वाटलं माझंच नाव विचारलं. सॉरी सॉरी, हिचं नाव शिवाली, माझं नाव विशाखा. अच्छा शिवाली का? बरं बरं शिवाली, छान नाव आहे. हा आमचा ओंकार. अग बाई ओंकारला आवडलेली दिसतीये शिवाली. काय रे? हा पप्पा मला हिच्याशीच लग्न करायचं आहे पप्पा. थांब थांब सर, थांब पहिल्याच मनावर थांब जर. बर मुलगी काय करते? तिचे ना ब्युटी प्रोडक्टचा बिझनेस आहे. काय सांगता, ब्युटी प्रोडक्टचा बिझनेस आहे हिचा का? अगं बाई कुठले कुठले ब्युटी प्रोडक्ट्स आहेत? अवय सगळे आहेत. तुम्हाला सांगते ते आपलं हे आहे, शॅम्पू आहे. हा हे परत दुसरं फेस पॅक आहे. हा आणि हे कंडिशनर सुद्धा आहे आणि लायटर सुद्धा आहे. अगं लायटर
नाही हायलायटर ते असत ना, ते सुद्धा सगळे प्रोडक्ट स्वतःच्या हाताने करते हो माझी पोर. ही स्वतःच्या हाताने करते सगळं. हो आई, अगं बाई, मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल ना? हो हो हो, चालेल ना, चालेल. आईला काहीही म्हटलेलं चालेल. आमच्या सोसायटीत तर आईला गरिबांची सिल्क स्मिता म्हणतात. आणि आणि पप्पांना आलोकनाथ. हीच वेळ आहे तुला तुडवण्याची, माहिती नाही. अरे आम्ही असं वातावरणाचं हसत खेळ वातावरण आमच्या घरी काय रे. शिवाली बाळा, तुम्हाला आई म्हण मला आवडेल. आणि लग्न झाल्यानंतर मग काय तुला आईच म्हणावं लागेल ना. थँक्यू आई. अगं बाई काय गप्पा, ए शिवा प्रोडक्ट बद्दल माहिती सांग. हो एकच मिनिट. हा तर आई, हा प्रोडक्ट आहे आणि ह्या प्रोडक्ट मध्ये, या फेस पॅक मध्ये आहे एलोरा. एलो एलोरा नाही वेडा बाई, एलोविरा. एलोविरा असेल ते. एलोविरा म्हणजे कोरफड, एलोरा म्हणजे गुहा. फेस पॅक मध्ये गुहा कशी असेल? खरं तर तिचंच प्रोडक्ट आहे, ती देते व्यवस्थित माहिती. पण आता हे मुलं बघायला आलेत ना, त्याच्यामुळे तिला एकदम कन्फ्युज आहे. नीट ते माहिती. सॉरी सॉरी. शिवाली तुम्ही नीट सांगा, म्हणजे अजिबात तुम्ही घाबरू, टेक युअर ओन टाइम, मी ऐकतोय. काल आणि इकडे राहू द्या, राहू द्या. तर आई, यात एलोवेरा आहे आणि तो कसं आपल्या स्किन साठी गुणकारक असतो, गुणकारी असतो, गुणकारी असतो ना. कसं असतं की बायकांना डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात, डार्क सर्कल, डार्क सर्कल. हा तुम्हाला पण आली येतो डार्क सर्कल्स? अगं बाई मेकअप केला तरी दिसत आहेत का? हो ग आहेच, म्हणजे तसा डार्क सर्कलचा प्रॉब्लेमच आहे मला. हो ना, आता आयुष्यभर एवढे कष्ट उपसल्यावर डार्क सर्कल येणार नाही तर काय ग. म्हणजे चाळीत असताना ना पहाटे 3 वाजता उठायला लागायचं, असं नळावर जाऊन पाणी भरायला, ड्रम भर पाणी भरून ठेवायचे, पण हे दिवसभर टमरेला घेऊन उपसत बसायचे. दुसरी काय काम आहे त्यांना? ये मला इथे बस, आत्ताच ती टमरेला पर्यंत आली आहे, पुढे तरी ती बापरे. नाहीतर काय, आता आयुष्यभर कष्ट उपसायचे नाहीतर काय ग. आता डोळ्याखाली डार्क सर्कल येणार नाही तर काय इंद्रधनुष्य येणार आहे का? ही वेळ आहे का इथे बोलायची? टमरेल, तू टमरेल नाही घेतलं, तू का उंजळतून घेऊन जायची? काही बोलू नका, प्रश्न तो नाही, ही वेळ आहे का? असू द्या, चिडू नका, चालायचंच आहो, बायकांचा जन्मच आहे. दिव्याखाली अंधार असतोच, काय करणार? काहीच अर्थ नाही वाक्याला, काहीच अर्थ नाही. डोळ्याखाली काळ्या म्हणून दिव्याखाली अंधार, हे जुळवलं काही अर्थ नाही. प्रॅक्टिकलची गरजच नाही, आपण इकडे मुली बघण्याचा कार्यक्रम आहे ना, लावू लावू दे ना. प्रश्न तू ना आईला सांगणार जरा, तू नाही ना लावू दे ना तिला. सर्कल जातील मजा ऐका, तू नाहीये म्हणजे काय फक्त तुम्ही ना आता 10 मिनिटांनी जादू बघा याची. काहीच गरज नाहीये ते 10 मिनिटात जादू. अरे बापरे, म्हणजे काय कबूतर वगैरे होणार की काय? जादू डार्क सर्कल जातील ना? अच्छा अच्छा, हा डार्क सर्कल जातील. अरे बापरे, डोळ्याखाली लाव कारण तिथे डार्क सर्कल. मुलगी बघण्याचा, ऐका ना वहिनी, मुलगी बघण्याचा कार्यक्रम बघा. या क्रीमची जादू असं लावूया. पांढऱ्या तोंडाची कोंबडी दिसतेस तू. तुम्ही ना उगस लावलाय म्हणून ते काढल्यावर ते सगळं चांगलं होणार आहे, डार्क सर्कल जाणार. हो जाणार जाणार. थांबा ना, कसं वाटतंय? चांगलंय. या क्रीमचे किती पैसे झाले? अगं बाई काय काय कमाल, गप गप
काय कमालच करता हो, तुमच्याकडनं काय घेणार आता पैसे? अहो नाही नाही, असं कसं सांगा ना. अहो नाही, आणि कसं आहे ना, माझं ना महिला मंडळ आहे, आम्ही 12 मैत्रिणी आहोत, पण आम्ही 12 जणींना डार्क सर्कल्स येतात ना. त्यांना सांगा ना, सांगणारच आहे, सांगणारच आहे, क्रीम बद्दल सांगेन, पण आधी तुम्ही मला पैसे सांगा किती झाले. खरं सांगू का, बाजारात ना याची किंमत 650 रुपये, पण बाई तुम्हाला म्हणून 500 रुपये. बाई म्हणजे प्रत्येकी क्रीम मागे तुम्ही 150 रुपये कमी करता. तुम्ही आपल्याच म्हणल्यावर काय हरकत आहे, नाही का? म्हणजे बघा, साधारणतः 13 प्रमाणे 513 पीसचे 500 प्रमाणे. एक मिनिट, एक मिनिट, 13 नाही मागितल्या त्यांनी, आता 12 मागितल्या, एक डझनच हवे त्यांना. नाही नाही, आता हे वापरलं ना, याचे पैसे नको का मोजायला? ते तुम्ही फुकट दिलेत ना, आता म्हणालत ना तुमच्याकडून काय आता पैसे घ्यायचे म्हणून. नाही नाही, मी म्हटलं बाई तुमच्याकडनं आता काय पैसे घ्यायचे, जाताना द्यालच ना, असं म्हटलं. आमची नाही आहे इच्छा. म्हणजे बघा, 6500 रुपये झाले. अरे पण हे खूप आहेत, आमची मुळात नाही आहे. कसं, अरे कसा चेहरा झाला हे बघ ना, कसं दिसतंय. अगं आम्हाला खरंच द्यायची इच्छा नाहीये. अरे पण मी का देऊ, तुमचं जे महिला मंडळ आहे त्यांचे काळे वर्तुळ झालेले, त्यांच्यासाठी मी 6500 का देऊ? मला चांगलपणा नाहीच दिला आयुष्यात तुम्हाला, म्हटलं की द्यायचं. अरे पण मुद्दा तो नाही, मी का देऊ सांगा ना. नाही मामांजी, तुमच्याकडे नसतील पैसे तर राहू देत. नाही नाही, आहेत पैसे त्यांच्याकडे, काय नाही. पैसे काढा पप्पा, पप्पा पैसे काढा लवकर. तू काढणार, तू कमावतास ना, तू काढणार. काढू, तुमच्या बायकोनी फेस पॅक लावलाय ना, माझ्या बायकोच कशाला नुकसान करताय? तुझं कुठली बायको, अजून बोलणी पण सुरू नाही झाली. मला आवडली ती बायको. कुठली तुझी? नाही जाऊ दे ओंकार, नाही द्यायचं आता त्यांना, नको देऊ रे. तुझी आई आहे जिवंत, आई करेल मॅनेज. नको आपल्याला बाबांचे पैसे. हे घ्या वीणबाई, तुम्ही माझ्या वांगड्या. चल चल, आता राहू दे, ओव्हर ऍक्टिंग नको करू. नको, तुमचं स्त्रीधन आहे ते. ए तुम्ही पण करताय, बसा तिकडे, ओव्हर ऍक्टिंग नको बाई, स्त्रीधन आहे, बसा जरा. 6000 साठी 25000 भाव हे नको द्यायला तुझ्या त्या बांगड्या. करतो मी ट्रान्सफर ऑनलाईन. नंबर काय तुमचा? तोच नाही का मी तुम्हाला काल रात्री मेसेज केला होता पप्पा? अरे ऍड्रेसचा मेसेज केला होता, बिल्डिंग नाव पाठवायला. लोकेशन पाठवलं होतं ना, तोच. रात्री मेसेज केला की तोच असतो का रे कधी? पत्ता नाही पाठवू शकत रात्री. किती झाले? 6500. 6500 रुपये पाठवा पटकन. घे पासवर्ड, ऐक बघ माझा पासवर्ड बघ. आले असे येतात तुमच्याकडे पैसे? अरे बघ, मला कॉम्पिटिशन आहे. सुरू करूया आपण बघण्याचा कार्यक्रम, सुरू करूया. तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल. ओंकार, आपण जॉब कुठे करता? इम्पोर्ट एक्सपोर्टचा माझा बिझनेस आहे. नाही नाही नाही, खोटं नाही, कुरियर बॉय आहे. जे आहे ते आहे. आता तेच ते, तेच ते इम्पोर्ट एक्सपोर्ट. म्हणजे या सोसायटीत घ्यायचं, त्या सोसायटीत द्यायचं, तेच ना? नाही, इम्पोर्ट एक्सपोर्ट हे देशाच्या बाहेर आणि आत करतात. साई दर्शन सोसायटी ते शिवलीला सोसायटी, ह्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणत नाही. टोल नाका पार केला की हा अब्रॉड आलो, असं होत नाही. मी मी जे काय ते प्रामाणिकपणे सांगितलं, कुरियर बॉय आहे. पण दोन गोष्टी आहेत. काय? एक, प्रचंड मेहनती आहे. हा हो, प्रचंड मेहनती आहे. आणि दोन, नाही दुसरी नाहीच आहे, एकच आहे, प्रचंड मेहनती आहे. प्रचंड खरंच म्हणजे आमचा ओंकार खरंच खूप मेहनती आहे. शिवालीजी, तुम्हाला जर मेहनती पुरुष एवढे आकर्षक वाटत असतील तर मी म्हणजे कुत्र्यासारखी मेहनत करतो. म्हणजे संध्याकाळी मी येतो तेव्हा माझा शर्ट एकदम असा घाणेरडा मळकट झालेला असतो. काय सांगते, सॉरी मी ते चुकून फ्लो मध्ये बोललो. तुम्ही मळलेल्या शर्टांची अजिबात काळजी करू नका. आमच्या शिवालीने एक वॉशिंग पावडर बनवली आहे, ती वापरली ना की सगळं स्वच्छ होत. कुठलीही गोष्ट टाका पांढरी स्वच्छ. काय सांगताय? ऐक ना जरा, आपण मुली बघण्याचा कार्यक्रम करतोय. ऐक ना मामाजी, मामाजी ही मी बनवलेली पावडर आहे. करे ग बाळा, आता बघा गंमत. ह्याची गरजच नव्हती बघा ना. मामाजी, मामांजी, तुमच्याकडे काही एक्स्ट्रा कापड आहे का? मुलगी बघायला जेव्हा आपण येतो तेव्हा एक्स्ट्रा कापड घेऊन येतो. हे काय लॉजिक आहे, मी काय घेऊन येईन एक्स्ट्रा कापड? मी प्रॅक्टिकल दाखवलं असतो ना, दाखवलं असतो माझी पावडर किती छान आहे म्हणून. पण तुमचा एखादा टॉवेल वगैरे घ्या ना. नाही नाही, असं नाही चालत. काय आमचं कापड वापरलं ना की मग गिराईकाचा विश्वासच बसत नाही. पण आम्ही गिराईकच नाही आहोत ना. पण विश्वास तर बसायला हवा ना. पण विश्वास ठीक आहे, पण आम्ही असं नाही आणू शकत. तुम्ही काय हे सगळं करता? एक काम करूया का, व्याही तुमचा शर्ट काढा जरा. अरे तुम्ही
ओंकारजी मामनजी ना त्रास होणार असेल तर राहू देता. कसला त्रास होतोय त्यांना? अरे ऐक रे. नाही काय ऐकायचं नाही. हा फाडून काढलास तू हे मामांजी बघा ना मी शर्ट हा असा धुतला. आता बघा माझ्या पावडरची जादू किती स्वच्छ निघालाय ना ही शर्ट बघा. या हो कॉलर किती कळकट्ट झाली होती बघा ना अगदी स्वच्छ निघालाय. वीणबाई काय प्राइस काय पावडरची? अय्या ईश तुमच्याकडनं पैसे घेणार का आता? नाही नाही असं नाही हो सांगा ना. खरं सांगू का? मला नाही फार कोंडी झाल्यासारखं होतंय. म्हणजे विहीणबाई असल्यामुळे पैसे सांगताही येत नाहीत. आणि बाई व्यवसाय कसा सोडायचा? सांगतो डायरेक्ट सांग. ठीक आहे ठीक आहे. खरं तर ना ही पावडर ती आम्ही 300 रुपयाला देतो. तुम्हाला म्हणून 200 रुपयाला देतो. अय्या चालेल मग मला ना 10 पाकिटं द्या. मला पण 10 पाकिटं द्या. 20 पाकिटं द्या. कशाला पाहिजेत 20 पाकिटं? मी माझ्या कुरिअर कंपनी देईन ना सगळ्यांना. साधारणतः 30 पाकिटांचे याची गरजच नाहीये. 6000 रुपये झाले. 6000 देऊन टाका. अरे काय देऊन टाका? 6000 बापाचा माल आहे काय? 6000 देऊन टाका. अरे 30 पाकिटं दिलीत कशाला? काय करायचं 30 पाकिटांचं? मी करेन ना बिझनेस. अरे तुला काय दगड बिझनेस करताय तो का रे? हे हे असं या माणसाचं स्वतःही बिझनेस करायचं नाही, लेकालाही करू द्यायचं नाही. सगळ्या दाडकट्ठी आणायची. माझा लेक ना माझ्या लेकाचं लग्न लावायचं ना. मी बघते काय ते. अगं बापरे माझ्या बांगड्या घ्या. त्याच बांगड्यांवर सारख्या धमक्या देऊ नको. ठेव त्या. अगं तुमचं स्त्रीधन तेच परत तीच वॉरंटी. अरे झालं ना मग अशी तीच वॉरंटी परत करताय. ठेवा बरं. किती द्यायची आता? 6000. 6000 आले का बघा. कसला येत आहे? आता आपण आता आता असू दे काही लपू नका. झालं तर उघडं पडलं. नाही असू दे. आपण जर आता बघण्याचा कार्यक्रम सुरू करूया. बस बाळा बस बस बस. आता दुसरं काही नाही. आता फक्त बघण्याचा कार्यक्रम. बा चला चला. शिवाली तुला काही विचारायचं असेल तर विचार बाळा. ऐका ना ऐका ना, त्याआधी माझा शर्ट जर मला दिला तर मला फार ऑकवर्ड होते. 3-3 बायका आहेत, एकदम ऑकवर्ड होते. म्हणजे एक मिनिट थांबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला हा स्कार्फ देते. हा स्कार्फ असा गुंडाळा म्हणजे काही झाली की नाही सोय. आई आपण साधारण या स्कार्फचे किती रुपये लावतो ग? बघ बाळा, साधारणतः हा आपला स्कार्फ आहे ना तो हसत तसंच जातो 400 रुपयाला. आता हे आपलेच आहेत म्हणून 280 पर्यंत देऊन टाकूया. मामनजी 280 रुपये झालेत. तुला कळतंय का आपण कुठे आलोय? सोमवार बाजारात. मुलगी बघण्याचा कार्यक्रम नाहीये, हीच वेळ आहे. पण तुमचा हा मुलगी बघायचा कार्यक्रम आम्हाला बाई फारच आवडला. एक नंबर. सई काय म्हणशील? कडक परफॉर्मन्स विशाखे, एकदा झलक झालीच पाहिजे. फार आवडलंय. हे खूप मस्त मिळालंय आज काहीतरी विशाखे, आणि हे पुन्हा ऐकायला नक्की आवडेल. खूप भारी शिवा, खूप सुंदर दिसतेस, खूप खूप चिकणी दिसतेस आणि खूप छान परफॉर्म केलंस. पक्क्या दोघी सेल्समन वाटत होता. सगळं त्यांच्या माथी मारून मोकळं झालात. रसिका, तुझं विशेष कौतुक, कारण अख्खं स्किट ते क्रीम लावून तू मस्त कॅरेक्टरमध्ये होतीस सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आणि ते खूप भावलं, फार मजा आली. समीरदा अप्रतिम, तुझ्यासारखा तूच आहेस असं म्हणायला हरकत नाही. मस्त ओंकार, फारच मजा आली. छोट्या छोट्या गोष्टी, बारीक बारीक डिटेलिंग खूप छान केलंस, मजा आली. प्रसादा, वा 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 वा, बहारदार, खुमासदार, अफलातून. मला ओव्हरऑल प्रचंड मजा आली.
तुमच्या सगळ्यांचा एकत्रित परफॉर्मन्स बघता, त्यामुळे वेगवेगळं आत्ता मला खरोखरच बोलता येत नाही, कारण तो पाचही जणांचा परफॉर्मन्स इतका जेल झाला होता, इतका मिक्स झाला होता एकमेकांमध्ये, की मी असं कोणाला वेगळं नाही काढू शकत. खूप मजा आली. वा